हिंगन कृषि उपज मंडी समिति के चुनावी रन संग्राम शुरू होकर प्रचार की शुरुआत हुई है और नेताओं का प्रचार भी शुरू हो गया है इस चुनाव के रहते राष्ट्रवादी के सर चिटनिस अतुल वांदी ने अपनी भूमिका स्पष्ट की राष्ट्रवादी के सहकार नेता वर्तमान कृषि उपज मंडी समिति के सभापति एडवोकेट सुधीर कोठारी कोठारीगट और हिंगन विधानसभा क्षेत्र के विधायक समीर कुणावर का गठ साथ रहते हुए गठबंधन में कृषि उपज मंडी समिति का चुनाव लड़ रही है गुटबाजी की राजनीति में राष्ट्रवादी पार्टी गढ़ तट की राजनीति में राष्ट्रवादी के दो गुट आमने सामने आए हैं माजी विधायक राजू तिमांडे बीजेपी के दूसरे गट के साथ चुनाव में हैं इससे परिपूर्ण मुद्दे पर राष्ट्रवादी के सरचिटनीस अतुल वांदी ने कृषि उपज मंडी समिति के चुनाव को लेकर अपनी भूमिका जाहिर करते हुए कृषि उपज मंडी समिति के चुनाव में पार्टी की भूमिका पर अपनी राय रखी है राष्ट्रवादी के सरचिटने अतुल वांदी कड़े कृषि उत्पन्न बाधा समिति शुरू है तेव्हा राष्ट्रवादीचा एक गट बी जे पीसोबत सोबत युती करून लढत आहे तेव्हा यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ त्यांची काय भूमिका आहे या निवडणुकीवर मला सांगा वि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबद्दल आपली काय भूमिका आहे बाजार समितीचा जो आता निवडणुका लागलेला आहे त्या निवडणुकीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते वेगवेगळे गट घेऊन लढत आहे फक्त आमचे जे सहकार गटातले जे नेते आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यासोबत जे काही युती केली आणि युवतीमध्ये जे काही लढून राहिलेलं आहे हा प्रश्नाचा विचार सर्वसाधारण माणसाला आले आलेला आहे आणि सर्वच व्यक्तीला आलेला आहे विधानसभा हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक जनतेला प्रत्येक व्यक्तीला हा विचार आलेला आहे की माननीय आमचे सहकार गटाचे नेत्यांची ताकद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची पकड आहे मोठ्या प्रमाणात पकड म्हटलं तर त्यांची एकही सीट पडू शकत नाही कारण की त्यांनी तेवढी पकड तयार करून ठेवलेली आहे पंधरा ते वीस वर्षामध्ये एवढी चांगली पकड असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत का युती केली का युती करावं लागलं याचं राजकारण मला काही आम्हाला काही समजून आलेलं आहे कळत नाही आहे आणि लोकं असे जे अपप्रचार करून राहिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप पक्षाची युवती झालेली आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवती नाही आहे हे वैयक्तिक सहकार नेत्याची युती आहे जे आमच्या पक्षाचा जो, जो सहकार नेता आहे त्याची युती आहे मला एक सांगावं सर्वसाधारण जो कार्यकर्ता आम्ही वर्तन नेते लोकं बसलेलो आहोत आम्ही जर समजा विरोधक शत्रुपक्ष आमचा भाजप पक्ष आहे शत्रुपक्ष भाजपसोबत सोबत जर आम्ही युती करू पक्षच कोणता उरला निवडणुका लढण्यासाठी मग सर्वसाधारण कार्यकर्त्यांना काय करायचं एकामेकाची डोके फोडायची झगडे करायची आमच्यासाठी अरे त्यांची भाजपची विचारधारा काय भारतीय जनता पार्टीची विचारधारा एक वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा एक वेगळी आहे त्या विचारधारेनं लोक आम्हाला जुडलेले आहे त्या विचारधारेनं लोक आमच्यावर विश्वास करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या सहकार नेते त्यांच्यासोबत युती करत आहे मलासुद्धा हा प्रश्न पडलेला आहे कारण की आमच्या सहकार नेत्याचं चा काम चांगलं आहे नेता आमचा स्ट्रॉंग आहे त्यांनी बा पंधरा वर्ष बाजार समिती चांगल्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केलेली आहे एवढं चांगलं काम सुद्धा त्यांना युवती भारतीय जनता पार्टीसोबत का करावी लागली हा प्रश्न प्रत्येक नागरिकांना पडलेला आहे आणि मलासुद्धा पडलेला आहे अशी परिस्थिती जर राहिली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना समर्थन करणार नाही आम्ही तटस्थ भूमिकेमध्ये राहू आणि येणारे जे पुढील जो काळ राहणार तो सर्वसाधारण जनता ठरवणार आहे एकूणच आपण अतुल वांदिले राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहे यांच्याशी बातचीत केली बाजार समितीबद्दल त्यांचं मत जाणून घेतलं आहे आणि त्यांची जी भूमिका होती त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केली आहे एन बी सी एन न्यूज केले हिंगणघाटचे रवी येनोरकर की रिपोर्ट